बेस्ट रेसिपीज फॉर यू हे माझं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर करा. घंटेचं बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे मी पाठवलेल्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार, मी वृषाली. तुम्ही पाहत आहात बेस्ट रेसिपीज फॉर यू. आज आपण जो व्हिडिओ करणार आहोत त्यासाठी खूप कमेंट मला आल्या होत्या की नैवेद्याचं ताट कसं वाढायचं, म्हणून खास आज आपण तो नैवेद्याचं ताट कसं वाढायचं हा व्हिडिओ करणार आहोत. आपल्याकडे जितकी वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती आहे तसंच प्रत्येक पदार्थ हा ताटात कुठे वाढायचा हे सुद्धा ठरलेलं आहे. तर नैवेद्याचं ताट कसं वाढायचं ते आपण बघूया. आपलं हे ताट आहे, हे नेहमी आपण डावीकडनं वाढायचं. आधी आपण इथे मीठ वाढतो, पण हे नैवेद्याचं ताट असल्यामुळे यामध्ये आपण मीठ वाढणार नाही आहोत. आधी आपण वाढणार आहोत लिंबू, त्यानंतर ही आपण केलेली हिरवी चटणी. चटणी तुम्ही तिथे कोणतीही वाढू शकता, जी तुम्ही बनवलेली असेल ती चटणी आपण तिथे वाढू शकतो. त्यानंतर आपण वाढणार आहोत कोशिंबीर. कोशिंबिरीनंतर पंचामृत. उजव्या हाताला वाढायची असते कोरडी भाजी, कुठलीही भाजी. आता ही आज मी बटाट्याची भाजी बनवली आहे म्हणून ती वाढली आहे. आपण जी कुठली कोरडी भाजी करू ती आपल्याला उजव्या हाताला वाढायची आहे. त्यानंतर आपण जे तळण केलेलं असेल ते वाढूया. भजे, पापड, कुरडई. नंतर इथे कटाची आमटी. आपण जे कुठलं पातळ पदार्थ केलेलं असेल, खीर असेल, कढी असेल, ती आपल्याला इथे वाढायची असते. साधा भात. ही भाताची मूद करून घेतलेली आहे, जी आपण मुदाळ येतं त्याच्याने करू शकतो किंवा वाटीला आपण पाणी लावून त्यापासूनही मूद करू शकतो. यावर घालायचं आपल्याला साधं वरण. थोडंसं साधं वरण आपण घालणार आहोत. वरणावर तूप, ही आपण बनवलेली पुरणपोळी. अशा पद्धतीने आपला नैवेद्य वाढून तयार आहे.